नमस्कार, मी जितेंद्र राठोड थिंक जित या यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. एकदा शाळेतली एक गोष्ट आहे, मी मुलांना विचारलं की तुम्ही जे गणित सोडवता म्हणजे जे प्रॉब्लेम सोडवता ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये किंवा जे काही रजिस्टर आहेत त्यावर सोडवता की आणखी कुठे सोडवता? त्यावेळेस मी त्यांना प्रश्न विचारला, त्यावेळेस प्रत्येकजण आपापल्यापर्यंत उत्तर द्यायला सुरुवात केलं. हो सर, की तुम्ही ज्यावेळेस बोर्डवर ते शिकवता त्यावेळेस ते बोर्डवर सोडवले जाते, नंतर आम्ही नोटबुकवर करतो, आणि जर आम्हाला तुम्ही करायला लावलं तर आम्ही नोटबुकवर करतो म्हणजेच रजिस्टरवर करतो. मग प्रत्येकाचं वेगवेगळं उत्तर येत होतं, पण काही दोन चार मुलांचं उत्तर वेगळं आलं. त्यांनी म्हटलं की नाही सर, तसं नाही आहे. तर त्यांनी म्हटलं की आम्ही पहिले ती गोष्ट माइंडमध्ये करतो म्हणजे त्याचा विचार करतो, त्यानंतर मग नोटबुक किंवा ज्या रजिस्टरमध्ये करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे पहिले याचा अर्थ त्यांना लक्षात आला होता की कोणतीही गोष्ट करण्याअगोदर ती कृतीमध्ये आणण्याअगोदर त्याचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे आणि तो मेनूमध्ये केला जातो, हे याची एक लिंक आहे. म्हणजेच काय आहे की जर समजा कोणतंही मोठं कन्स्ट्रक्शन करायचं असेल, इंजिनियरला आपल्याला एक घर बनवायचं असेल, तर तो इंजिनियर काय करणार? एक मोठा आराखडा बनवणार. पण आराखडा तो त्या एका पेजवर किंवा कागदावर बनवण्याच्या अगोदर त्याच्या माइंडमध्ये त्याचा विचार असेल, त्यानंतर मग तो आराखडा त्या कागदावर मांडणार आणि नंतर ती जी इमारत आहे ती उभी राहणार. म्हणजेच काय आहे की तुम्हाला कोणती कृती करायची असेल तर त्याचा नेमकं परफेक्ट प्लॅन हा आपल्या मेंदूमध्ये मांडणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही पण करायचं असेल तर त्याचा चांगल्या पद्धतीने थोडक्यात अभ्यास करा, त्याच्यावर विचार करा, आणि तो विचार करून चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल की ते मांडायचं कसं आहे आणि ते करायचं कसं आहे, आणि नंतर मग त्याचा प्लॅन परफेक्ट लिहा आणि नंतर ते कृतीत आणा. यामुळे तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट दिसतील. तर लक्षात आलं असेल हे एक छोटंसंच वाक्य होतं, पण ते खूप मोठं सांगण्यासारखं होतं. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही याला लाईक करा, नाहीतर डिसलाईक करा. सोबत तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन पण दाबा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या दिवसासाठी एवढंच, धन्यवाद.